उघडकीस झाली आहे, त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणाची विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोर्हे यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे दिलेली आहे। नीलम गोर्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देऊन ही मागणी करतानाच या घटनेची माहिती दिलेली आहे। अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी येथील वडगाव येथे ही घटना घडली आहे। पीडित महिला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चराडी येथील रहिवासी आहे। पीडित महिलेने साईनाथ नागोबाबर यांच्याशी 2011 साली विवाह केला होता। पतीच्या जाचाला कंटाळून तिने 2015 मध्ये न्यायालयातून रीतसर घटस्फोट घेतला। पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नातजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते, त्यांनी या घटस्फोट धुडकून लावला। दरम्यान पीडित महिलेने 2019 मध्ये अनिल जगन बोडके या घटस्फोटित व्यक्तीशी पुनर्विवाह केला। असा पुनर्विवाह पंचांनी अमान्य केला व जात पंचायतीने तिला 1,00,000 रुपयांचा दंड केला। महाराष्ट्रातील पंचांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा करत दारू मटण खाल्ले व पीडित परिवारास जात बहिष्कृत केले। पीडित महिलेने पहिल्या नवऱ्यासोबत राहावे असा पंचांनी हेका कायम ठेवला। तसेच 9 एप्रिल 2021 रोजी पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे अशी शिक्षा पीडित महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडवले। अशा घटनांना सातत्याने घडत असल्याने कठोरपणे कारवाई आणि जात पंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे असंही नीलम गोर्हे यांनी निवेदनात म्हटलेलं आहे।